नमस्कार मित्रांनो, सर्व बैलगाडा प्रेमींच्या या चॅनलवरती स्वागत आहे. आज एक आनंदाची खुश खबर आहे, ती म्हणजे गौतम भैया काकडे देशमुख यांनी एका नवीन खोंडाची खरेदी केलेली आहे. गौतम भैया काकडे हे म्हणजे बैलगाडा क्षेत्रामधील एक सुप्रसिद्ध असे नाव आहे. गौतम भैया काकडे यांच्याकडे यापूर्वी बरेचसे बैल होऊन गेले. त्यांच्या धावणीला छोटा लक्ष न द्या, त्याचबरोबर इतर बरेचसे बैल टॉपचे होऊन गेले आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये या बैलांचा दबदबासुद्धा राहिलेला आहे. तर मित्रांनो, गौतम भैया काकडे यांनी या अगोदर शंकरपट्टावर धावणाऱ्या राणा आणि मॅगी या जोडीमधून मॅगीची खरेदी केलेली आहे. आणि त्यानंतर म्हणजेच याच्याही अगोदर त्यांनी सर्जा बैलाची विक्री केलेली होती, ती म्हणजे रणजित सर निंबाळकर यांना. आणि त्याच्या बदल्यात त्यांनी नंतर बैलगाडा क्षेत्रामधून काही कारणास्तव निवृत्ती घेतली आणि त्यानंतर त्यांनी मॅगीची खरेदी केलेली आहे. मॅगी आणि राणा हे दोनही बैल शंकरपटावर नाव कमवून बसलेले बैल आहेत. त्यामधून मॅगीची खरेदी गौतम भैयांनी केलेली होती, त्यानंतर आता या नवीन खोंडाची खरेदी केलेली आहे. तर या खोंडाची खरेदी ही शिरंबे या गावामधून केलेली आहे. आणि त्यांनी या बैलाची किंमत काय सांगितलेली नाही, तर या बैलाचे नाव त्यांनी नंद्या म्हणून ठेवलेले आहे. कारण यापूर्वी त्यांच्या धावणीला नंद्या हा बैल होऊन गेलेला आहे, म्हणून त्याचे नाव त्यांनी नंद्या असे ठेवलेले आहे. परंतु काही शर्यतप्रेमींनी त्यांना सर्जाचे नाव सुचवले, परंतु तसे न करता त्यांनी नंद्या हेच नाव ठेवलेले आहे. त्याच्या किमतीविषयी त्यांनी काही सांगण्यास नकार दिला. आणि पुढे त्यांना विचारले असता की जो आपला मॅगी आहे, मॅगीचा आणि बकासूरचा पैरा होऊ शकतो का, तर गौतम भैया काकडे हे म्हणाले की बकासूर हा देवबैल आहे आणि एवढ्याला मॅगीचा आणि बकासूरचा पैरा होणे शक्य होते. परंतु मॅगी आणि बकासूर हे दोनही बैल एकच खांदी पळतात, एकाच बाजूने धावतात, म्हणून पैरा होत नाही. तर गौतम भैयांनी बकासूरबद्दल असे सांगितलेले आहे की एकच बाजूने दोनही बैल धावतात, मॅगी आणि बकासूर, म्हणून पैरा झालेला नाही. मित्रांनो धन्यवाद, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब